विषयावर भीम टायगर सेना यांचे मुख्यमंत्री यांना निवेदन. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे भीम टायगर सेना याने नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत पारित केले आहे. या विषयावर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले. नागरिकत्व सुधारणा विधेयकानुसार बिल बुधवारी राज्यसभेत बुधवारी मांडण्यात येणार आहे. जर विधेयक राज्यसभेत पारित झाले तर त्यास कायद्याचे स्वरूप प्राप्त होईल. कायद्याने तत्व यापैकी कोणतीही गोष्ट मानायची नाही यासाठी आर्वी येथील भीम टायगर सेनाचे उपजिल्हाध्यक्ष दीपक ढोणे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. त्यावेळी विनोद पायले, प्रवीण मनवर, अक्षय भगत, अमोल पाटील, विकी मसराम, महेश कांगले, दिलबर शहा, सिद्धार्थ गडलिंगर, सूरज मेहरे, विलास भेंडे हे देखील उपस्थित होते. प्रतिनिधी नितीन मनवर, एव्ही माझा, आर्वी. आज दिनांक 17/12/2019 भीम टायगर सेना आर्वी तालुक्याच्या वतीनं माननीय दीपकभाऊ ढोणे, उपजिल्हा अध्यक्ष भीम टायगर सेना, माननीय विनोदभाऊ पायले यांच्या नेतृत्वामध्ये भीम टायगर सेना आर्वीकडून नागरिकत्व सुधारणा विधेयक यामध्ये जे देशामध्ये वाढलेलं जे प्रकरण आहे या संदर्भामध्ये भीम टायगर सेनेच्या वतीनं आर्वीला निवेदन, उपविभागीय अधिकारी आर्वी यांना निवेदन दिलेलं आहे. मुख्यत्वे खास महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे मेमोरंडम केलेलं आहे, जे उद्देश पत्रिकेच्या माध्यमातून समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुत्व हे तत्व आणि धर्मनिरपेक्षता हे जे तत्व अंमलबजावणी आधीच भारतीय संविधानामध्ये केलेली आहे. परंतु कुठल्याही प्रमाणात एका कुठल्याही जातीवर अन्याय अत्याचार होऊ नये या माध्यमातून संविधानाच्या मेन चौकटीला या ठिकाणी हातबोट लावण्याचा प्रश्न या ठिकाणी असलेल्या BJP सरकारने केलेला आहे. या संदर्भात सर्व भारतामध्ये विविध ठिकाणी आंदोलने होत आहेत.